मृत्यू झालेला आहे तेव्हा आम्ही त्याची जेव्हा पूर्ण चौकशी केली त्यामध्ये असा तथ्य समोर आलेले आहे की त्यांची जे ड्यू डेट होती ते सप्टेंबर महिन्यामध्ये होती आणि त्यांच्या वेळोवेळी जे प्राथमिक आरोग्य केंद्र काळुस्ते आहे त्याच्यामार्फत त्यांच्या नोंदणीकरण आणि त्यांच्या रजिस्ट्रेशन त्यांचे चेकअप जे वेळोवेळी जे चेकअप केले जातात पूर्णपणे झाले होते चेकअप होते ती हेल्दी पण होती त्या दिवशी जेव्हा त्यांना पोट दुखायला लागला त्यामध्ये त्यांच्या प्रेग्नन्सीशी संबंधित हे नव्हता आणि ते जेव्हा चालून आले आणि त्यांना काही पोटामध्ये दुखायला लागलं तर तेव्हा पण त्यांना लवकर ते लवकर प्राथमिक आरोग्य केंद्र आणि त्याच्यानंतर जे SDH आहे जे शासकीय रुग्णालय आहे तिथे पण त्यांचा उपचार करण्यात आला परंतु ते वाचू शकले नाही. गावकऱ्यांचा एक आरोप आहे सर तिथे रस्ता नव्हतं त्यामुळे हॉस्पिटलला जाण्यास खूप काय डॉक्टर उपलब्ध त्यामुळे असे काही भाग आहे महाराष्ट्रामध्ये किंवा इगतपुरीमध्ये काही असे वाडे आहे जिथे कनेक्टिव्हिटी करण्याचं हे चालू आहे प्रक्रिया चालू आहे. हे जे रोड होती हे पण जे ग्राम सडक योजना आहे त्यामध्ये ते समावेश आहे आणि ते पण होणार होती परंतु दुर्दैवाने हे घटना घडलेली आहे. परंतु जे त्या रोडचा कार्यक्रम आहे म्हणजे ते जे त्याचे कन्स्ट्रक्शन आहे ते वेळेवर होणार आहे याची आम्ही खात्री घेतो. या महिलेने काहीतरी वैद्यकडून औषधं घेतली होती व्याधीसाठी आणि त्यातून तिला रिॲक्शन झालं असंही म्हटलं जातं. हां तो पण एक भाग आहे त्यामध्ये की त्यांनी लोकल औषधी घेतली कदाचित किडनी स्टोनचे उपचारासाठी त्यांना पोट दुखत होतं त्यांनी लोकल औषध घेतलेली आहे त्या विषयाबाबतसुद्धा चौकशी चालू आहे. त्यांचे जेव्हा सॅम्पल येतील आणि काही रिॲक्शन झालं असेल त्या विषयाबाबत पण आम्ही चौकशी पूर्ण चौकशी करून अहवाल सर्वांच्या समोर देणार आहोत. सर पावसासंदर्भात एक बातमी आहे मध्यंतरी त्या कार्यक्रमामध्ये ईशळवाडीची जी घटना इथल्या काही लोकांनी आमचं पुनर्वसन करा अशा एक पत्र मुख्यमंत्र्यांना दिलं होतं. करोडमध्ये काही भाग आहे आपण आल्यावरती त्या संदर्भात काही त्र्यंबकेश्वर आहे नाशिकची काजीची घडी बरेच साधं आहे. मी जॉईन केल्यानंतर असे जे विषय आहे ज्यामध्ये काही जागा पावसाळ्यामुळे किंवा दगड कोसळल्यामुळे जिथे भीती आहे खतरा आहे धोका आहे तिकडचे सर्वे करण्यात आलेला आहे आणि जे आपण त्र्यंबकेश्वरच्या म्हणतात तिकडचे लोकांचे आणि मान्य जे लोक आमदार साहेब आहे आणि फॉरेस्ट डिपार्टमेंट कारण की ते पूर्णपणे फॉरेस्ट डिपार्टमेंटचे आहे आणि महसूल हे सर्वांची एक बैठकसुद्धा झालेली आहे त्यांना त्यामध्ये कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न चालू आहे की ते जिथे बसलेले आहे ते सोडून त्यांना पुनर्वसित केला जातील त्या विषयाबाबत वन विभागसुद्धा खूप पॉझिटिव्ह आहे आणि आमचे प्रयत्न त्यांना पुनर्वसन करण्याचे चालू आहे. सर नाशिक विभागात नाशिक जिल्ह्यात पाऊस पुरे सापडलेला नाही आहे एक महत्त्वाचा प्रश्न. नाशिक जिल्ह्यामध्ये निफाडमध्ये युरिया हा स्मगल होत असल्याचं लक्षात आलं काळा बाजार होतोय आणि त्या गुजरातमध्ये नेताना त्याला पकडण्यात आलेलं आहे तर एकूणच युरियाचं जे काही स्मगलिंग होतं किंवा काळा बाजार होतो याबद्दल आपण आता काही स्टेप घेणार होतो. मी ह्या विषयाबाबत पूर्ण माहिती घेतो आणि तेव्हा सांगू. सर नाशिक जिल्ह्यात जो आहे तो पाऊस कमी झालेला आहे अपेक्षेपेक्षा तुलनेत सरासरीचा कमी पाऊस झाला आहे. सरासरीपेक्षा सध्या म्हणजे आज 27 जुलैपर्यंत जे सरासरीपेक्षा कमी आहे पाऊस परंतु आम्ही हे अपेक्षा करू शकतो की येणाऱ्या कालामध्ये मागचे 2-3 दिवसामध्ये चांगला पाऊस पडत आहे आम्हाला पण अपेक्षा आहे की येणाऱ्या दिवसामध्ये ते सरासरीला कवर करतील आणि जे काय त्याच्यासाठी उपाययोजना करायचे ते आम्ही त्याच्या हिशोबाने सरासरीपेक्षा कमी आहे किंवा जास्त आहे त्या हिशोबाने आमची तयारी पूर्णपणे शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी तयारी आहे. युरियाचा दर 260 रुपये सांगितलेला आहे मात्र तो प्रत्यक्षामध्ये 320 रुपये विकला जातो म्हणून शेतकऱ्यांना केमिकल 200 रुपयाचं घेण्यासाठी भाग पाडतात. 1300 रुपयाची गोणी पण घ्यायला लावतात. 1300 रुपयाची गोणी कुठे चालू आहे तर आपण मला त्या विषयाबाबत माहिती द्या आणि मी नक्की त्याच्यावर कारवाई करतो कारण की जे शासनाने रेट ठरवलेले त्याच्यापेक्षा कोणाला विकता येत नाही. सर पावसाळा सुरू झाला आहे आणि या काळामध्ये संसर्गजन्य साथीचा रोग देखील पसरणे काही सूचना करण्यात आल्या का आता विशेषतः डोळ्यांचं प्रमाण देखील डोळे येण्याचे साथ सुरू झाले. जेव्हा पाऊस सुरू होतो तेव्हा दरवर्षीचा आहे कारण की पावसाळ्याचं जे वातावरण होतो त्यामध्ये इन्फेक्शन होण्याचे संसर्गजन्य रोग होण्याचे चान्सेस नॅचरली वाढून जातात. ते जे ॲटमॉस्फेअरमध्ये आणि आपल्या वातावरणामध्ये ते तशी असते त्यामध्ये आम्ही काही जे उपाययोजना आहे प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये पावसाळ्याच्या आधी पण करतो आणि काही आहे ज्याच्यासाठी आम्ही जे सगळे प्राथमिक आरोग्य आणि रुग्णालय आहे त्यांना सशक्त करतो.
त्यामध्ये सर्पदंश आहे किंवा डायरियाचे जे प्रमाण वाढते मुलामध्ये इन्फेक्शन वगैरे होतात त्याच्यासाठी आम्ही आधीच मीटिंग घेतो पावसाळ्याच्या पूर्वीच आणि आता जे आपण म्हणताय कंजक्टिव्हायटिस आणि जे डोळ्याचं जे आहे त्याच्यासाठी तर म्हणजे सर्वात चांगला उपाय आहे जसा कोरोनामध्ये लोकांनी मास्क वापरणेच सर्वात चांगला उपाय होता तसाच इथे पण आपलं पर्सनल हायजीन ठेवणे आणि हात जे आहे वारंवार धुणे डोळ्यावर हात ना लावणे आणि कुठेही आपला संपर्क असतो तर हात वारंवार स्वच्छ ठेवणे हेच त्याचा सर्वात चांगला उपाय आहे. मी सर्वांना हेच आवाहन करेल की आपण सगळे हे पालन करा. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.